नगरातील रहिवासी असल्यामुळे 3:30 दरम्यान वादळ आणि पाणी आलं होतं, तर झाडे आणि खंबे लाईटीचे खंबे आणि खंब्या लाईटीच्या वायरीवरती आपले झाडं पडलेले होते पडले आहे। आता वादग्रस्तामुळे खूपच नुकसान झालं आणि झाडं जे आहे ते उकरून पडलेले घरावर पडले आणि पत्र पण उडाले, पत्र नुकसान खूपच झालेलं आहे। तरी आणि काही ठिकाणी खंबा वाकून सण पडलेला आहे, काही ठिकाणी झाडं जे आहे खालून उकरून पडलेले आहे आणि काही ठिकाणी झाडं तुटलेले आहे, काही पत्र उडालेले, खूपच नुकसान झालेलं आहे। तरी मी तारा तुटलेले आहे, तारावरती पूर्ण झाडं पडलेले आहे आणि सर्व गोरगरीब लोकांचे इथे सिद्धेश्वर नगर परिसरातील नाही का जेवढे पण गोरगरीब लोक आहे, म्हणजे सर आम्ही पण गोरगरीबच आहे, आम्ही बी काही घरचे सरतेपुरती नाही, आमचे मीटर म्हणजे मीटरचा पूरा सत्यानाश झाला आहे। तिच्यामध्ये या डी पी ओवरचे पूर्ण पिंपळांचे झाड आहे, तिथं पूर्ण ते झाड पडलेलं आहे, भीत पडली आहे। हे पहा तुम्ही, हे तुम्हाला तर दिसतच आहे, तर फक्त एवढं सरकारला एवढं सांगता येते की गोरगरीब लोकांकडे काही लक्ष द्या, कारण की माझं नाव अजय दिलीप मेडे, गोरगरीब लोकांकडे काही लक्ष द्या, कारण की ह्याच एक हे नाही आहे, खूप तिकडे पण सर्वच काही नाही का म्हणजे पूर्णच नुकसान झालेलं आहे।